नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जनजागृती लंग्ज कॅन्सरची या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर रमाकांत देशपांडे, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर श्रुती काटे आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सिनियर कन्सल्टंट डॉक्टर जयंत गावंडे. आपण तिन्ही डॉक्टरांचं स्वागत करूया. नमस्कार तिघांचं, ती मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण तिन्ही डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. आपले पहिले पाहुणे डॉक्टर रमाकांत देशपांडे. डॉक्टर देशपांडे हे ACI हॉस्पिटल कंबाला हिलचे चेअरमन आहेत. सरांना सर्जिकल ऑन्कॉलॉजीमध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. स्तन, छाती आणि बालरोगाच्या कर्करोगामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि त्यानंतर एशियन कॅन्सर सेंटर या ठिकाणी 4 दशकांहून अधिक काळ सर कार्यरत आहेत. थेरोस्कोलोस्कोपी सर्जरीमधील त्यांच्या अग्रगण्य योगदानामुळे त्यांना पद्मश्री या भारतातील उच्च पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं आहे. ऑन्कॉलॉजीमधील एक पदव्युत्तर शिक्षक, अनेक समवयस्क पुनरावलोकन जनरलच्या संपादकीय मंडळावर ते कार्यरत आहेत, तसंच अनेक व्यावसायिक संस्थांचे सदस्य आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे डॉक्टर विजेते आहेत. दुसऱ्या पाहुण्या डॉक्टर श्रुती काटे. डॉक्टर श्रुती या मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. सध्या मॅडम HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक या ठिकाणी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत, तसंच प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत. मॅडमचे MBBS हे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज दिल्ली आणि MD मेडिसिन हे मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली या ठिकाणी झालं आहे. DN मेडिकल हे ऑन्कॉलॉजी हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी मेडिकल ऑन्कॉलॉजी विभागामध्ये त्या कन्सल्टंट म्हणून कार्यरत देखील होत्या. सर्व प्रकारचे कॅन्सर, रक्ताचे आजार यावर मॅडम अतिशय प्रभावी असे उपचार करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेप्युटेड ऑन्कॉलॉजी सोसायटीच्या मॅडम सदस्य आहेत. लंग्स कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, गायनोकॉलॉजिकल, जेनेटिकल, युरिनरी कॅन्सरवर उपचार करण्यात मॅडमचा हातखंड आहे. इम्युनोथेरपी आणि मेट्रोनॉमिक थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यातही त्यांना जास्त रस आहे. लंग्स कॅन्सरवरील त्यांनी केलेले रिसर्च वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ टोरेंटो येथे त्यांनी सादर केलेलं होतं. 2018 मॅडमच्या या संशोधनासाठी त्यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. आपल्याचे जे तिसरे पाहुणे डॉक्टर जयंत गावंडे. डॉक्टर गावंडे हे कॅन्सर तज्ज्ञ आहेत. गेल्या 12 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सुरुवातीला 2.5 वर्ष सर मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत होते. सध्या सर चिंचवडला आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी सिनियर कन्सल्टंट म्हणून काम पाहत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सरांची आर्टिकल्स प्रकाशित देखील झालेले आहेत. तेव्हा आपण तिघांकडूनही आज या महत्त्वपूर्ण विषयावरती माहिती घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. तिघांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये. लंग्जविषयी आज आपण बोलणार आहोत. जनजागृती करण्याकरता म्हणून आपण हा कार्यक्रम करतो आहोत, हा एपिसोड आपण करतो आहोत. मला सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न विचारायचा आहे तो डॉक्टर देशपांडे यांना प्रश्न विचारायचा आहे. फुफ्फुसांचा कर्करोग याच्या संदर्भातली जागरूकता वाढवण्याकरता म्हणून आपण हा आज कार्यक्रम करतो आहे. या बाबतीतले जे तुमचे विचार आहेत किंवा कर्करोग, फुफ्फुसाचा जो कर्करोग आहे त्याच्या बाबतीत तुम्ही अधिक काय माहिती आपच्या प्रेक्षकांना देऊ शकाल? फुफ्फुसाचा कर्करोग जो आहे, आपल्या देशात जवळजवळ जी लोकसंख्या आहे जी 140 कोटी लोकांच्या लोकसंख्येत 60 ते 70 हजार लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग दरवर्षी होतो. हा नंबर तसा बघायला गेला तर जास्त नाही आहे, कारण आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा डोक्याचा आणि तोंडाचा कॅन्सर बघायला गेला तर ह्याचे नंबर एकदम खूपच जास्त आहेत. पण फुफ्फुसाच्या कॅन्सरचं वैशिष्ट्य असं की जवळजवळ 80% लोक यात पहिल्याच वर्षी मृत्युमुखी पडतात, कारण त्यांचा स्टेज ऑफ डायग्नोसिस जो असतो म्हणजे त्यांचा निदान होण्याची जी वेळ असते ती फारच उशिराची असते, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान आता वरचेवर वाढत्या प्रमाणात होऊ लागलेलं आहे. याला खूपशी कारण आहे. एक आहे की धूम्रपान करणे. धूम्रपानाचे जवळजवळ 1/2 पेक्षा जास्त लोकांना धूम्रपानाचं प्रमाण आपल्याला आढळून येत. त्याच्यानंतर जे आपल्या पोल्युशन जे आहे, शहरात आपण जे राहतो तिथं कन्स्ट्रक्शन वगैरे होतं, त्याच्यामुळे रेडॉन गॅसला जो आपल्याला एक्सपोजर होतं, आधी कुठल्याही कारणाने जर रेडिएशन घेतलं असेल छातीला किंवा टीबीच्या जर निदान आधी झालं असेल खूप वर्षापूर्वी, व्हायरल इन्फेक्शन होत असतील, तर ही अनेक अशी कारणं आहेत ज्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो. याचं निदान खूपशा वेळेला तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेतच होतं, त्याच्यामुळे याच्या जागरूकता फारच गरजेची आहे.
नक्कीच, जसं आत्ता मॅडमनी सरांनी आपल्याला सांगितलं, मॅडम आता पुढचा प्रश्न जो आहे डॉक्टर श्रुती आपल्याला आहे, जागतिक आणि देशपातळीवरती आपण जर या फुफ्फुसाच्या कर्करोगाचा कॅन्सरचा जर आपण विचार केला तर आत्ताची जी सद्यस्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे? तर ह्याचं प्रमाण जगभरात वाढतोय आणि जर आपण असं बघितलं तर 2020 साली साधारण 22 लाख नवीन पेशंट या आजाराचे आढळले. आणि सरांनी पण आता सांगितलं, देशपांडे सरांनी, की या आजारांमध्ये जास्त करून डायग्नोसिस खूप प्रगत टप्प्यावर होतं, म्हणून कॅन्सरमुळे जे मृत्यू होतात ते पण जास्त होतात. म्हणून जर आपण बघितलं, देशात जरी ह्याचा नंबर 7व्या 8व्या नंबरवर असेल लंग कॅन्सरचा, आपण इंडियाचं बघितलं तर 4थ्या नंबरवर आहे, पण त्याच्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं जी संख्या आहे ती खूप जास्त आहे. तर आम्ही मागच्या काही वर्षांपासून हे अनुभवतोय की कमी वयात हा आजार होतोय. साधारणतः पहिले 60-65 वयानंतर हा आजार व्हायचा लोकांना, पण आता हा आजार जो आहे 50 कमी वयात, 40-50 वयात. आणि असं बघितलं तर जो यंगेस्ट लंग कॅन्सर पेशंट जी मी पाहिली आहे ती 26 लेडी आहे, हुज अ डॉक्टर. सो बेसिकली कमी वयात हा आजार होतोय, दॅट इज मोर अलार्म. नक्कीच, खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर श्रुती यांनी आपल्याला सांगितली. डॉक्टर गावंड आपल्या बरोबर आहेत. सर, आत्ता आपण जर या सगळ्यासाठी प्रमुख घटक म्हणूया किंवा धोका असणारा जर प्रमुख घटक आपण प्रेक्षकांना सांगायचा म्हटला की ज्याच्यामुळे लंग्ज कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढू शकते, तर त्याबाबत आपल्याला काय सांगता येईल? फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागे सगळ्यात मुख्य आणि महत्वाचा धोक्याचा घटक म्हणजे धूम्रपान हे आहे. फुफ्फुसाचा कर्करोग असलेले जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये 80-90% रुग्णांमध्ये धूम्रपान असण्याची हिस्ट्री आपल्याला दिसून येते. पण अलीकडच्या काळामध्ये धूम्रपान न करणारे सुद्धा असे रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये हा फुफ्फुसाचा कर्करोग आता आढळून येत आहे असं दिसत आहे. ते ह्याच्यासाठी पण काही धोकादायक घटक आहेत, त्यामध्ये सेकंड हँड स्मोक हा एक महत्वाचा घटक आहे. आता सेकंड हँड स्मोक म्हणजे काय, आपण स्वतः जरी धूम्रपान करीत नसलो तरी आपल्या आसपास जर कोणी व्यक्ती धूम्रपान करत असेल तर त्यातून निर्माण होणारा जो तंबाखूचा धूर आहे तो हवेत मिसळतो, जमा होतो आणि आपण त्याच्या संपर्कात जर असू तर आपल्याला फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते, तो धोका वाढतो. तसेच रेडॉन हा वायू, ह्याच्यामुळे सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हा वायू खडक, माती, पाण्यामध्ये जे युरेनियम असते त्याच्या नैसर्गिक विघटनेने तयार होतो आणि जर तो त्या आसपासच्या हवेमध्ये असुरक्षित मात्रेमध्ये जर जमा झाला आणि तुम्ही त्या संपर्कात राहिला तर तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. तसेच आणखी काही कर्करोगास कारणीभूत असलेले रसायन आहेत, जसे एस्बेस्टोस, सिलिका, आर्सेनिक, बेरिलियम, कॅडमियम, क्रोमियम इत्यादी. तुम्ही जर कोळशाच्या खाणीत, एस्बेस्टोसच्या खाणीत किंवा सिमेंट प्लांट मध्ये, रबर इंडस्ट्रीज मध्ये किंवा लोह पोलादच्या इंडस्ट्रीज मध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता त्यामधून निर्माण होऊ शकते. तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये जवळच्या नातेवाईकांमध्ये म्हणजे आई वडिलांमध्ये किंवा भावंडांमध्ये किंवा मुलांमध्ये जर फुफ्फुसाचा कर्करोग होऊन गेलेला असेल तर तुम्हालाही ती शक्यता वाढते तुमच्यामध्ये. ही काही कारणं आहेत कर्करोग होण्याची. नक्कीच, आपण कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर देशपांडे, मला तुम्हाला विचारायचंय लक्षणांच्या बाबतीमध्ये, कारण अनेक वेळेला असं होतं की आपल्याला आजार होत असतो किंवा काही त्याची आपली जे शरीर आहे ते शरीर अगोदरच आपल्याला इंडिकेट करत असतं काही आजारांबद्दल. फुफ्फुसांच्या कॅन्सरबद्दल काय सांगता येईल की अशा पद्धतीची काही लक्षणं आधी दिसून येतात का? सर्वसाधारण लक्षणं म्हणजे खोकला येणं, खोकल्यातून रक्त येणं, छाती दुखणं, श्वासाला त्रास होणं, म्हणजे ज्याला आपण चालताना श्वासाला त्रास होणं, किंवा मानेत किंवा कुठे पोटात वगैरे गाठी हाताला लागणं, भूक कमी होणं, वजन कमी होणं, अशी अनेक लक्षणं आहेत ज्याच्यामुळे आपलं लक्ष
याच्याकडे वेधलं जातं की आपल्या शरीरात काहीतरी होत आहे, याच्यानंतर आपण चेकअपसाठी डॉक्टरांच्याकडे जाणं फारच गरजेचं ठरतं. नक्कीच. डॉक्टर श्रुती, जसं आत्ता डॉक्टर गावंडे म्हणाले की जर कुटुंबामध्ये कोणाला असतील, म्हणजे त्याच्यामधला जो पुढचा भाग आहे की हे जेनेटिकली आहे का, म्हणजे अगोदर होऊन गेला असेल किंवा कुठे आजोबा पणजोबा यांच्यामध्ये कुठे त्याचं काही होतं असेल, कोणाला त्याच्यापैकी झालेलं असेल तर होतं का, किंवा आत्ता जर कोणाला असेल तो आजार तर तो लगेचच कुटुंबातल्या इतर जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये तो परावर्तित होताना दिसू शकतो का, काय सांगता येईल? तर हा आजार अनुवांशिक असू शकतो जसं सर बोलले, पण अनुवांशिक फुफ्साचा कर्करोग खूप कमी लोकांमध्ये होतो. आपण साधारण बघितलं तर 100 फुफ्साचे जे आपण पेशंट बघितले तर त्याच्यातले 5 ते 8 मेबी है ना, किंवा त्याच्याहून कमी. हा जो आकडा आहे हा खूप जास्त नाहीये, म्हणून घाबरण्याची गरज नाहीये. अनुवांशिक आजार तुम्हालाही होईल, म्हणजे लंग कॅन्सर जर वडिलांना होता किंवा आईला होता तर तुम्हालाही होईल, ह्याची शक्यता खूप कमी आहे. तर हे मनात घेऊन घाबरून जाऊ नका. कॅन्सर बाबतची अवेअरनेस कमी आणि भीती जास्त आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पण ऑफकोर्स जर का तुम्ही वेल अवेअर आहात आणि अशी फॅमिली हिस्ट्री आहे तर जस्ट टू बी ऑन द सेफर साइड आपण काही हेरिडिटरी टेस्ट असतात, ब्लड मध्ये ब्रॉड पॅनल जर्मलाईन टेस्टिंग असतात जे आपण करू शकतो. पण ऑफकोर्स त्या टेस्टचा जो निकाल आहे त्याला नीट समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्या टेस्टला कधीही विना काउन्सिलिंगचे समोर नाही जायला पाहिजे, प्रॉपर काउन्सिलिंग नंतर टेस्ट केलं गेलं पाहिजे. कारण की आपण एक रिपोर्ट घेऊन बसलोय आणि आपल्याला माहितच नाही आता याचा ह्याच्या पुढे आपल्या बरोबर काय होणार आहे, तर मोर ऑफन दॅट नॉट त्या रिपोर्टमुळे आपल्या आयुष्यात अजून जास्त अँग्झायटी आणि भीती निर्माण होईल आणि त्या ते होऊ शकतं त्याची गरज सुद्धा नाही ना. तर प्रॉपरली डन काउन्सिलिंग प्रायर टू सच जर्मलाईन टेस्टिंग इज रिक्वायर्ड. आणि जसं मी सांगितलं की हे अनुवांशिक खूपच कमी अत्यंत कमी संख्यामध्ये अनुवांशिक हा फुफ्साचा कॅन्सर होतो. बाकी जसं सरांनी म्हटलं की ऍक्टिव्ह स्मोकिंग किंवा पॅसिव्ह स्मोकिंग, म्हणजे आपण स्वतः स्मोक करत असू किंवा परिवारात कोणी जो घरी स्मोकिंग करतोय त्याच्यामुळे पण आपल्या फुफ्सात ते केमिकल्स जाऊ शकतात. आणि तंबाखू सेवन, जरी आपण स्मोकिंग नाही करत आपण माशेरी काही बायका लावतात किंवा गुटखा जे खाण्यात प्रकार आहे तो हे सगळं आपल्या केस इंडियन पॉप्युलेशन मध्ये टाटा हॉस्पिटलच्या रिसर्च मध्ये हे जाहीर झालं होतं की आपल्याकडे स्मोकिंगचं प्रमाण कमी आणि तंबाखू सेवन चं प्रमाण जास्त आणि त्याच्यामुळे जास्त फुफ्साचे कॅन्सर होतात आहे. तर ते समजून घेणं खूप आवश्यक आहे की तंबाखू सेवन कुठल्याही रूपात इज इंज्युरियस टू हेल्थ आणि ते कॅन्सर होण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे. नक्की, खूप छान अशी माहिती आपल्याला तीनही डॉक्टर देत आहेत. अतिशय खूप महत्त्वाचं गोष्ट आहे, आजारांच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे, कारण हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण करतोय, प्रिकॉशन्स काय घेऊ शकतो आपण त्याचा प्रयत्न करतोय आणि उपचारांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बोलणार आहोतच. मात्र तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, पण एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करेन की आत्ता हे जे तीनही तज्ज्ञ आहेत या क्षेत्रामधले मेडिकल ऑफिसर्स आहेत यांची तुम्ही निश्चितपणानं अपॉइंटमेंट घेऊ शकता. या सगळ्या संदर्भातले ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, त्या प्रश्नांचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न करू शकता. अशा पद्धतीचा आजार कोणाला होऊ नये, मात्र जर कोणाला तो झाला असेल तर त्याच्या बाबतीतले जे उपचार आहेत, मार्गदर्शन आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्याकरता आत्ता तिघांचे नंबर टी व्ही स्क्रीनवरती आहेत, हे टी व्ही स्क्रीनवरचे नंबर तुम्ही टिपून घ्या आणि तुम्ही निश्चितच या सगळ्या संदर्भात यांना कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जनजागृती लंग्ज कॅन्सरची या संदर्भात आपण आज चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर रमाकांत देशपांडे, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर श्रुती काटे आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल चे सिनियर कन्सल्टंट डॉक्टर जयंत गावंडे. मला डॉक्टर गावंडेंनाच पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अनेक वेळेला असं होतं की जसं आत्ता श्रुती मॅडम पण म्हणाल्या की दीर्घकालीन ज्यावेळेला तुम्ही स्मोकिंग करत असता किंवा तंबाखूच्या संपर्कामध्ये असता, जर ते धूम्रपान सोडलं अचानक कोणीतरी या भीतीने म्हणा किंवा माहिती मिळाल्यानंतर म्हणा, तर त्याचा फायदा होऊ शकतो का? हो, नक्कीच.
तर तुम्ही जर धूम्रपान करत असाल आणि ते सोडलं तर अगदी तात्काळ तुम्हाला फायदे होऊ शकतात. तुमचं रक्ताभिसरण सुधारतं, तुमचं जे फुफ्फुसाचं श्वसन क्रिया आहे ती सुधारते आणि कालांतरी फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा जो धोका असतो तोही कमी होत राहतो. जर तुम्ही तंबाखू सोडून 10 वर्ष झाली तर इतर व्यक्ती ज्या धूम्रपान अजूनही करत आहेत त्यांच्या तुलनेत तुमचा ह्या आजाराने मृत्यू होण्याचा जो धोका आहे तो अगदी 50% कमी होऊ शकतो. तर धूम्रपान सोडण्याचे नक्कीच फायदे आहेत. नक्की. डॉक्टर देशपांडे, आत्ता जर आपण आत्ताच्या काळाचा विचार केला तर फुफ्फुसाच्या आजारावरती संशोधन केलं जात आहे, मोठ्या प्रमाणात डेटा जमा केला जातो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निदान देखील केलं जातं आहे आणि त्यांचे उपचार देखील केले जात आहेत, या सगळ्या संदर्भात किंवा या सगळ्या गोष्टीवरती थोडासा प्रकाशझोत तुम्ही टाकू शकाल? बघा, आपण ज्यावेळेला आपल्याला काही त्रास होतो, काही सिम्प्टम्स वगैरे होतात, तर पहिल्यांदा निदान कसं करणार डॉक्टर? एक तर तुम्ही ज्यावेळेला डॉक्टरकडे जाता त्यात तुमची कम्प्लीट हिस्ट्री घेतली जाते, तुम्हाला काय काय त्रास होतात आणि त्यात प्रत्येक रोगाचे सिम्प्टम्स वेगळे असतात. जसं आपण बोललो की कर्करोगाची निदान होण्यासाठी काय काय आपल्याला त्रास होऊ शकतात ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर मग थोडी इन्व्हेस्टिगेशन केली जातील, तपास केले जातील. त्यात सर्वात पहिला म्हणजे एक चेस्ट एक्सरे असतो, सीटी स्कॅन असतो, त्याच्यात एक डाग असा दिसतो आपल्याला, फुफ्फुसाच्या एरियामध्ये वगैरे डाग दिसू शकतो, पाणी दिसू शकतं, हाडामध्ये कुठेतरी गाठ दिसू शकते किंवा डोक्या ब्रेनमध्ये जर पसरलेलं असेल तर स्कॅनमध्ये तिथं आपल्याला गाठ दिसू शकते, तर त्याच्यामुळे तो संशय येतो. त्याच्यानंतर मग आपल्याला तपास त्याचा एक पीस काढून करावा लागतो. हा पीस वेगळ्या वेगळ्या प्रमाणे आपण काढू शकतो. एक आहे श्वास नळिकेमधून नळी घालायची, त्याला आपण ब्रॉन्कोस्कोपी असं म्हणतो, किंवा छातीतून आपल्याला लोकल एनेस्थिशियामध्ये सीटी स्कॅन मशीन मध्ये आपण एक सुई लावून जसं सीटी गायडेड बायोप्सी म्हणतो त्याला तसं करू शकतो, किंवा छातीतला पाणी वगैरे काढून आपण करू शकतो, किंवा कफामध्ये आपल्याला त्याला जी सायटोलॉजी जी असते त्यावरून आपण निदान वगैरे करू शकतो. तर अशी अनेक निदानं आहेत, अनेक पद्धती आहेत ज्याच्यामुळे आपल्याला निदान आपण करू शकतो. हे निदान झाल्यानंतर मग त्याची ट्रीटमेंट आपण डिसाईड, पहिल्यांदा त्याची स्टेजिंग आपण पाहतो. म्हणजे एकाच जागी छोटीशी गाठ असेल तर त्याला आपण प्रथमावस्था असं म्हणतो, थोडी मोठी गाठ असेल किंवा जवळपास तिथेच लिम्फ ग्लँड मध्ये पसरली असेल तर त्याला आपण दुसरी अवस्था म्हणतो. गाठी जर छातीमध्ये छोट्या छोट्या गाठी ज्या लिम्फ नोड आहेत ते जास्त वाढल्या असतील तर त्याला तिसरी अवस्था म्हटलं जातं. आणि दूर वर पसरल्या, दुसऱ्या फुफ्फुसात गेलं, लिव्हर मध्ये गेली गाठ किंवा ब्रेन मध्ये किंवा हाडामध्ये गेली तर चौथी अवस्था असे म्हटलं जातं. प्रत्येक अवस्थेची आपल्याला जो इलाज आपल्याला करण्यात येतो तो वेगळा वेगळा असतो आणि आपली जगण्याची क्षमता जी असते ती प्रत्येक अवस्थेवर अवलंबून असते. नक्कीच. मला पुढचा प्रश्न डॉक्टर श्रुती यांना विचारायचा आहे. मॅडम, आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला अशा पद्धतीचे जे गंभीर स्वरूपाचे आजार असतात त्याच्याविषयी जनमानसामध्ये समज गैरसमज खूप असतात, चर्चा खूप असतात, त्यातलं खरं खोटंची शहानिशा न करता अनेक वेळेला आपण ह्या चर्चा ऐकत असतो. तर या चर्चा किती योग्य असतात किंवा अशा पद्धतीच्या चर्चा करणं किंवा अशा पद्धतीची माहिती एकमेकांशी शेअर करणं हे किती योग्य असतं, अयोग्य असतं, काय सांगाल? खूप जास्त आवश्यक आहे की आपण कॅन्सर बद्दल, कॅन्सर ट्रीटमेंट बद्दल बरोबर माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच पेशंट सपोर्ट ग्रुप्स एक नवीन एक अशी एक कल्पना आम्ही समोर ठेवून कालपासूनच डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आम्ही त्याचे सेशन, फर्स्ट सेशन घेतला. तर जे या आजारातनं बरे झाले ते जेव्हा समोर होऊन पेशंट्सला माहिती देतात तेव्हा त्यांचं मनोबल अजून जास्त वाढतो. आणि ते जेव्हा सोसायटीमध्ये समोर येऊन सांगतात की हो मला कॅन्सर होता आणि मी बरा किंवा बरी झाले आहे, तेव्हा लोकांविषयी, लोकांच्या मनात कॅन्सर विषयी जी भीती आहे किंवा एक टॅबू आहे की मला सांगायचंच नाही कोणाला की मला कॅन्सर झाला होता, हे जे आहे जेवढ्या प्रमाणात कमी करता येईल आपल्याला त्यातच आम्ही या अवेअरनेस प्रोग्रॅमची सक्सेस असं समजू. तर खूप सारे सुपरस्टिशन्स आहे. बऱ्याच वेळा पेशंट्स विचारतात की आम्ही कॅन्सर पेशंट बरोबर बसू शकतो का, आमचे मुलं आजोबांबरोबर खेळू शकतात का. तर हे असे काही आहे समज जे आम्ही
आमच्या लेवलवर जेवढं त्याला ना करेक्ट करू शकतो ते करतो. तर तंबाखू सेवन कुठल्याही रूपात, जसं मी सांगितलं की फिल्टर्ड असो नॉन फिल्टर्ड सिगरेट आहे काही पण, म्हणजे इट कॅन नेव्हर हेल्प युअर बॉडी. आणि ते त्याचं जे इट इज, हे नुसतं एक व्यसन ज्याला म्हणतो, नुसती एक हॅबिट सवय नाहीये, तर ती ऍडिक्शन आहे. ऍडिक्शन सवय आपण बदलू शकतो, पण ऍडिक्शनला बदलायला तुम्हाला मदत लागणार, कारण की ते त्याचं जे स्टार्टिंग पॉइंट आहे ते हे आहे. म्हणून बरेच लोक क्विट करायच्या आधी त्यांना खूप त्रास होतो, करताच येत नाही, तर तेव्हा मेडिकल हेल्प खूप जास्त महत्वाची आहे हे समजून घेणं की आपण का सोडतोय. आणि ते खूप कठीण आहे हे पण समजणं की ते खूप कठीण आहे, आवश्यक आहे. तर प्रत्येक गोष्टीची ज्याला म्हणतो की जाणीव आपल्याला हवी, आणि मग आपल्याला आपले फ्रेंड्स आहे, परिवार आहे, डॉक्टर्स आहे जे की हेल्प करू शकतात त्या ऍडिक्शन मधनं बाहेर यायला. बरोबर. तर जसं तुम्ही म्हणाले, मीच तर भरपूर आहे, आपण त्याच्यावर खूप नक्कीच नक्कीच. खूप छान अशी माहिती मला आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये, शेवटचा प्रश्न आहे आणि तो डॉक्टर गावंडे यांना मला विचारायचा आहे. नेहमीच डॉक्टर सांगत असतात की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, कुठलाही आजार असू दे, मात्र या रोगाच्या संदर्भामध्ये होऊ नये, किंवा हा आजार अशा पद्धतीनं गंभीर स्वरूपाचा आहे की तो होऊ नये याची काळजी आपण घेऊ शकतोय का, आणि त्याच्या बाबतीत काही तुम्ही टिप्स देऊ शकता का? हो, हा कर्करोग होण्याचा धोका आपण नक्कीच कमी किंवा टाळू शकतो. आपण जी घटक पाहिली त्याच्याच अनुषंगाने विचार केला तर सगळ्यात महत्वाचं आहे धूम्रपान. तर धूम्रपान जर तुम्ही करत असाल तर ते ताबडतोब तुम्ही सोडलं पाहिजे. तुम्ही अनेक वर्ष धूम्रपान करत असाल तरी आज तुम्ही धूम्रपान सोडलं तरी त्याचे फायदे आहेत, तुमचा हा कर्करोग होण्याची शक्यता त्याने कमी होते. आणि जसं आपण पूर्वी पाहिलं, जर तुम्ही धूम्रपान सोडून जर 10 वर्ष झाली असतील तर इतर व्यक्ती ज्या धूम्रपान करत आहेत त्यांच्या तुलनेत तुमचा हा आजाराने होणारा मृत्यूची जी शक्यता आहे ती 50% कमी होते. दुसरा पाहिला होता सेकंड हँड स्मोक. तुमच्या कुटुंबा तुमच्या मित्र परिवारामध्ये तुम्ही जिथे काम करतात तिथल्या वातावरणामध्ये जर तुम्ही धूम्रपान करत असेल तर त्यांनाही तुम्ही धूम्रपान सोडायला प्रोत्साहित करा, त्यांना धूम्रपान बंद करायला सांगा, कारण हा सेकंड हँड स्मोक सुद्धा तितकाच धोकादायक आहे. लोक जिथे धूम्रपान करत असतील अशा ठिकाणी तुम्ही जाणं टाळा, तिथला संपर्क टाळा, त्याने सुद्धा तुमचा धोका कमी होऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे काम करत आहात तिथे जर कर्करोगास कारणीभूत होणारी रसायनं उत्पन्न होत असतील, जशी आपण पूर्वी पाहिली एस्बेस्टोस सिलिका वगैरे, तर त्यांच्या संपर्कात येण्यापासून तुम्हाला जी काही काळजी घ्यायची असते ती नक्की घ्या. चांगले मास्क रेस्पिरेटर्स अशा ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जनरल हेल्दी लाईफस्टाईल साठी आपण महत्वाचं मानतो, तसंच कर्करोगाच्या प्रिव्हेन्शन साठी सुद्धा ते तितकंच महत्वाचं आहे. ते म्हणजे आपल्या आहारामध्ये हंगामी फळं भाज्या यांचा समावेश असणं फार महत्वाचं आहे. नियमित व्यायाम करणं हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे कर्करोगापासून दूर राहण्यासाठी. नक्कीच, खूप छान अशी माहिती आपल्या या तीनही तज्ज्ञांनी आजच्या कार्यक्रमात दिलेली आहे, त्यामुळे जनजागृतीचा जो उद्देश आहे आपला या कार्यक्रमाचा तो मला वाटतं बऱ्यापैकी सफल झाला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पण तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न शंका असू शकतात, तुम्हाला या सगळ्या संदर्भात काही वेगळ्या गोष्टींचा अनुभव असू शकतात, आणि ते जर तुम्हाला शेअर करावेसे वाटत असतील, उपचार करून घ्यायचे असतील, तर तुम्ही या तीनही तज्ज्ञांना कधीही संपर्क करू शकता, त्यांना भेटू शकता आणि आपल्या मनातल्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या विचारू शकता. तुम्हाला तिघांचेही खूप खूप मनापासून आभार, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.